and welcome you in our LPS online class. Children, today we are going to solve our Let's Review 4. So today we are going to solve question A and question B. So children, look at the board and listen carefully. So here is the question A, fill in the blanks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली जी लेट्स रिव्ह्यू 4 आहे तर ती आपण सॉल्व करणार आहोत. तर बघा, यामध्ये आपण क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी हे दोन क्वेश्चन आज सॉल्व करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आपला पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स, म्हणजे रिकाम्या जागा भरा. सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. द आउटसाइड लेअर ऑफ द अर्थ इज मेड ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश. सो चिल्ड्रन, अवर आन्सर इज द आउटसाइड लेअर ऑफ द अर्थ इज मेड ऑफ रॉक्स अँड मिनरल्स. सो राईट हिअर वर्ड्स रॉक्स अँड मिनरल्स. लुक ॲट द वर्ड रॉक्स अँड मिनरल्स. दिस इज द आन्सर ऑफ दिस फिल इन द ब्लँक्स, रॉक्स अँड मिनरल्स. नेक्स्ट नंबर टू, डॅश डॅश अँड डॅश डॅश आर टू मिनरल्स. सो अवर आन्सर इज डायमंड, डायमंड and graphite, graphite are two minerals. Okay, diamond and graphite are two minerals. Next, number three, the dash dash of the sun helps to dry wet clothes. So our answer is heat. The heat of the sun helps to dry wet clothes. Next, number four, shadows are long in the dash dash and dash dash. म्हणजे जे सावले असतात तर त्या लॉन्ग, म्हणजे लांब आपल्याला केव्हा दिसतात? शॅडोज आर लॉन्ग इन द मॉर्निंग, मॉर्निंग अँड इव्हिनिंग. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो राईट हिअर आन्सर अँड कम्प्लीट दिस फिल इन द ब्लँक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर बी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन, name one source of minerals. So our answer is rocks. Rocks, rocks are minerals. Okay, name one source of minerals. Answer is rocks. Next question, question number 2, what is solar system? So right here answer, the sun and the 8 planets move around it form our solar system. Solar system म्हणजे काय याचा आंसर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे द सन अँड द 8 प्लॅनेट्स मूव अराउंड इट फॉर्म अवर सोलार सिस्टम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, हाऊ इज अ शॅडो फॉर्म? सो अवर आन्सर इज शॅडोज आर फॉर्म व्हेन अन ऑब्जेक्ट कम्स इन द पॅथ ऑफ लाईट. लिसन केअरफुली, हाऊ इज अ शॅडो फॉर्म? शॅडोज आर फॉर्म व्हेन अन ऑब्जेक्ट कम्स इन द पॅथ ऑफ लाईट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, why should we not use too many vehicles? Think and answer. आपण जास्तीत जास्त वाहन वापरले नाही पाहिजे, तर याचा विचार करा आणि उत्तर लिहा असा हा प्रश्न आहे. आपण का नाही वापरले पाहिजे, म्हणजे वाहनांचा वापर आपण टाळायला पाहिजे, जास्तीत जास्त वाहन आपण यूज नाही करायला पाहिजे. तर याचं उत्तर तुम्हाला विचार करून घ्यायचं आहे. सो अवर आन्सर इज बिकॉज स्मोक फ्रॉम व्हेकल्स पोल्यूट्स द एअर. कारण जास्तीत जास्त आपण जर वाहन वापरले तर त्यातून प्रचंड प्रमाणात काय बाहेर पडेल? स्मोक, म्हणजे धूर बाहेर पडेल आणि तो हवेमध्ये मिसळून आपली जी एअर आहे ती पोल्यूट होईल. म्हणून आपण जी वाहन आहे तर ती काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त वापरू नये, तर ती आपण टाळली पाहिजे वापरणं. नेक्स्ट नंबर 5, व्हेअर शुड वी थ्रो गार्बेज? म्हणजे जो कचरा आहे तो आपण कुठे टाकला पाहिजे? सो अवर आन्सर इज वी शुड थ्रो गार्बेज इन द डस्टबिन, इन द डस्टबिन. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टुडे वी हॅव सॉल्व क्वेश्चन ए, फिल इन द ब्लँक्स, अँड क्वेश्चन बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो चिल्ड्रन, राईट डाऊन गिवन क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स इन युअर सायन्स टेक्स्ट बुक. ओके, अँड लर्न आन्सर्स ऑल्सो, अँड रिमेनिंग क्वेश्चन्स इन दिस रिव्ह्यू वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.